नाशिक रोडच्या अण्णा चर्चमधील 65 वर्षीय अँथोनी गॅब्रियल साळवे हे रात्री 10:30 वाजता चर्चमधून दुचाकीवर घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा अज्ञात इसमानं त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. या इसमास घेऊन साळवे बोधले नगर सिग्नलजवळ आले असता मागे बसलेल्या इसमानं एका अज्ञात व्यक्तीला बोलावून घेतले आणि साळवे यांना दगडानं मारहाण करून त्यांच्याजवळील 1 तोळ्याची सोन्याची अंगठी, 1 चांदीची अंगठी, मोबाईल, ATM कार्ड आणि दुचाकी घेऊन पोबारा केला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात साळवे यांनी फिर्याद दिली होती. या घटनेचा तपास करताना गुंडाविरोधी पथकानं रेल्वे स्टेशन भागात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यात अनिल इंगळे आणि अभिषेक चौगुले यांचा समावेश आहे. हे दोघे पंचवटीतील मार्केट यार्ड येथे हमाली करत असून मौज मजा करण्यासाठी त्यांनी साळवे यांची लूटमार केल्याची कबुली दिली आहे. उपनगर पोलीस ठाण्यातील बोधले नगर सिग्नलवर दिनांक 16/8/2024 रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादीनामे अँथोनी गॅम्ब्रियल साळवे व 65 वर्षे यांना 2 अनोळखी अज्ञात इसमांनी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने अडवून फिर्यादी यांच्याकडील चांदीची सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बळजबरीने काढून फिर्यादी यांना दगडाने मारहाण करून पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 278/24 भारतीय न्यायसंहिता 309(6)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेशित केले होते. त्यानुसार माननीय DCP क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व DCP क्राईम श्री संदीप मिटके सर यांनी गुंडविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक 16/8/2024 रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करणारे इसम अभि व अनिल हे दोघे लाल रंगाच्या ॲक्टिववर फिरत होते आणि त्यांची संशयास्पद वागणूक होती आणि त्यांची आणखीन माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुंडविरोधी पथकाचे आम्ही 2 पथके तयार केली. त्यामध्ये PSI मलंगुंजा सुरवंशी प्रदीप ठाकरे सुनील आडके राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव निवृत्ती माळी आणि महिला अंमलदार सुवर्ण गायकवाड असे यांचे 2 पथकं बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे सापळे लावले असता आरोपी नामे अनिल गौतम इंगळे वय 22 वर्ष व अभिषेक सुनील चौगुले वय 24 वर्ष यांना नाशिक रेल्वे स्टेशन इथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा मौजमजेसाठी पैसे कमवण्याच्या हेतून फिर्यादी यांना अडवून बळजबरीने सोन्या चांदीची अंगठी काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपास कामी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मलंगुंजाळ अक्षय गांगुर्डे सुनील अडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड आदींनी ही कामगिरी बजावली आहे. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.